या भागात एकोणीसशे बेचाळीस सालच्या क्रिप्स मिशनबद्दल माहिती घेऊया या दरम्यानच दुसरं महायुद्धही सुरू होतं आणि यात ब्रिटिशांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती आशियाच्या दक्षिण पूर्व भागात ज्या वसाहती ब्रिटिशांनी स्थापन केल्या होत्या त्यावर विरोधकांनी म्हणजे जपानने आक्रमण करून यांना उद्ध्वस्त केलं होतं आठ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस मध्ये जापनीज लष्कराने मलाया पेनेन्सुला मधून ब्रिटिश लष्कराला हकलून लावलं याशिवाय सिंगापूर मधल्या वसाहतींवर सुद्धा जपानने हवाई हल्ले केले होते यानंतर हाँगकाँग आणि फिलिपाईन्स भागाला सुद्धा यांनी आपल्या नियंत्रणात घेतलं <laughs> एकदा या ब्रिटिश वसाहतींचे स्थान नकाशाद्वारे समजून घेऊया हा आहे फिलिपाईन्स याच्या जवळचा भाग हा हाँगकाँग आणि जो पिवळ्या रंगाने दाखवलेला प्रदेश आहे तो संपूर्ण भाग आहे मलाया पेनेन्सुलाचा आणि त्याच्या खालच्या टोकाला हा देश सिंगापूर नकाशावरून तर तुम्हाला समजलं असेलच जपान काही या देशांपासून फार अंतरावर नव्हतं आता ब्रिटनच्या अशा परिस्थितीत ब्रिटनचा सा साथीदार असलेला देश अमेरिका अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बेटावर या छोट्या जपानने हवाई हल्ला केला घटनेने संपूर्ण अमेरिका देश आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन सुद्धा हादरले होते ब्रिटनची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती दक्षिण पूर्व आशिया भागात ब्रिटन जपानकडून पराभूत झाला होता यानंतर जपानची नजर भारतावर होती पण अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे या छोट्या जपानने दक्षिण पूर्व आशियातील वसाहतींना पराभूत केलं होतं या सर्व वसाहतींमधल्या नागरिकांमध्ये वसाहतवादाविरुद्ध भावना तीव्र झाल्या होत्या पराभवाचे हे कारण समोर आले म्हणजे या वसाहतीमधले लोक ब्रिटनला दुसऱ्या महायुद्धात मदत करण्यास तयार नव्हते आणि अशीच परिस्थिती भारतात ही निर्माण झाली होती आणि याच कालखंडात गांधीजींनी इकडे भारतात वैयक्तिक सत्याग्रह सुद्धा सुरू केले होते याला चलो दिल्ली आंदोलन सुद्धा म्हटलं गेलं या काळात ब्रिटनचे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल जपान आता आपल्याकडून भारत सुद्धा जिंकून घेईल अशी भीती यांना होती आता चर्चिल यांना कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या महायुद्धात भारताचा पाठिंबा मिळवणे महत्वाचे होते तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले रुजवेल्ट हे सुद्धा काहीही करून युद्धासाठी भारताला आपल्यासोबत घ्या असा ब्रिटनवर दबाव टाकत होते आणि त्यांनाही माहिती होतं पाठिंबा काही फुकट मिळणार नव्हता याचा अंदाज यांना होता त्यामुळेच मार्च एकोणीशे बेचाळीस साली सर क्रिप्स यांना एक प्रस्ताव घेऊन हो भारतात पाठवलं गेलं आता तुम्ही इतके हुशार झालेच आहात समजलं असेल म्हणूनच याला क्रिप्स मिशन म्हटलं जातं आता यानंतर या प्रस्तावात म्हणजे क्रिप्स मशीन मध्ये कोण तरतुदी होत्या हे जाणून घेऊया आता यामध्ये पहिला मुद्दा येतो डॉमिनिन स्टेटसचा दुसरं महायुद्ध संपलं की डॉमिनियन स्टेटस भारताला देऊ असं आश्वासन यामध्ये दिलं गेलं अंतर्गत आणि बाह्य स्वातंत्र्य देऊ अशी ही घोषणा या प्रस्तावातून केली गेली याशिवाय दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी एक संविधान सभा बनवण्याची तरतूद करण्यात आली या संविधान सभेमध्ये काही प्रतिनिधी प्रांतांमधून निवडले जातील आणि बाकी सदस्य हे संस्थानांचे असतील आणि या सदस्यांना त्या त्या संस्थानाच्या राजाने नाम निर्देशित केलेलं असेल आणि याचा अर्थ म्हणजे भारतासाठी संविधान तयार करण्याची जबाबदारी आता फक्त भारतीयांवर सोपवली गेली याशिवाय यामध्ये आणखी एक तरतूद केली गेली जी संस्थानिकांच्या फायद्याची होती यामध्ये सांगण्यात आलं ज्या संस्थानांना या संविधान सभेमध्ये सहभागी व्हायचं नाही ते स्वतंत्र राहून आपल्या संस्थानांचे संविधान तयार करू शकतात आणि इतकंच नाही तर ब्रिटिश सरकार यांनाही आपल्या कॉमनवेल्थ संघटनेत सामील करून घेईल आता या क्रिप्स साहेबांच्या प्रस्तावावर भारतातील संघटनांनी कोणकोणत्या प्रतिक्रिया दिल्या हे समजावून घेऊ काँग्रेस काय मूर्खांची संघटना नव्हती त्यामुळे यांनी या, त्या या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली कारण दरवेळी हे सर्व तरतुदी सांगतात आणि शेवटी म्हणतात हे सर्व युद्ध संपल्यानंतर लागू केलं जाईल याला काय अर्थ काँग्रेसने या प्रस्तावालासुद्धा नाकारलं याचं मुख्य कारण हे देखील होतं ब्रिटिश भारताला डॉमिनन स्टेटस देण्याची गोष्ट करत आहे पण इकडे काँग्रेसने तर एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव पारित केला होता आणि यानंतरच काँग्रेसने डॉमिनन्स स्टेटसच्या मागणीला सोडून संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती म्हणजे ब्रिटिश सरकार वारंवार डॉमिनन्स स्टेटसची गोष्ट करत होते तर काँग्रेसला संपूर्ण स्वराज्य हवं होतं याशिवाय आणखी एक तरतुदीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली संविधान सभेसाठी जे सदस्य संस्थानांकडून येणार होते त्यांना त्या संस्थानांचा राजा नाम निर्देशित करणार होता म्हणजे या प्रतिनिधींना या संस्थानातील जनता निवडून देणार नव्हती आणि ज्या संस्थानांना भारताच्या संविधान सभेत सामील व्हायची नाही अशी संस्थाने स्वतंत्र राहून आपले संविधान स्वतः तयार करू शकत होते अशा काही भारताच्या विभाजनाच्या तरतुदी यामध्ये होत्या त्यांना काँग्रेसने विरोध केला कारण भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भारताची फाळणी केली जाणार हे काँग्रेसला मान्य नव्हतं या सर्व भारत तोड तरतुदीमुळे काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत या प्रस्तावाला स्वीकारायचे नाही असं निश्चित केलं आता बघूया मुस्लिम लीगचं यावर काय म्हणणं होतं यावेळी मात्र मुस्लिम लीगला एक क्रिप्स साहेबांचं सा गाजर काही आवडलेलं दिसत नव्हतं कारण यांना आता मुस्लिम समुदायासाठी एक स्वतंत्र देश हवा होता म्हणजे पाकिस्तान इकडे या क्रिप्स साहेबांच्या प्रस्तावात तर पाकिस्तानबद्दल काहीच बोलण्यात आलं नव्हतं पण आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे इकडे या प्रस्तावातील तरतुदींना बघताना आपल्याला दिसून आलं होतं ब्रिटिशांनी तर भारताच्या फाळणीची ब्ल्यू प्रिंट तयारीच केली होती आणि आता आपण म्हणतोय की पाकिस्तानबद्दल बोलण्यात आलं नव्हतं म्हणजे फाळणीची तरतूद नाहीच गोंधळून जाऊ नका सर्व तरतुदी स्पष्ट आहेत या प्रस्तावात सांगण्यात आलं होतं कोणत्याही अस्तित्वात असलेल्या प्रांताला जर स्वतंत्र राहून आपले संविधान तयार करायचे असेल ते करू शकतात म्हणजे ही ऑफर फक्त अस्तित्वात असलेल्या संस्थांनाच होती कोणत्याही समुदायाला अर्थात मुस्लिम समुदायाला जर स्वतंत्र राहायचे असेल तर ते सर्व एकत्र येऊन आपल्या समुदायासाठी स्वतंत्र देश बनवू शकतात असं कोणत्याही तरतुदीमुळे सांगण्यात आलं नव्हतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुद्धा या प्रस्तावाला केराची टोपली दाखवलीच होती पाकिस्तानच्या निर्मितीबाबत तरतूद नव्हती त्यामुळे मुस्लिम लीगनेही या प्रस्तावाला नकार दिला यामुळे आता बारा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस साली क्रिप्स साहेबांनी आपली बॅग पॅक केली आणि ब्रिटनच्या दिशेने निघून गेले आतापर्यंत आपण एकोणीसशे बेचाळीस साली आलेल्या क्रिप्स मिशन बद्दल माहिती बघितली याच्या नोट्स बुक्स तवा ऍपवर उपलब्ध आहेत आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल आधुनिक भारताच्या इतिहासातील अशाच घटना समजून घेण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेतील काही संकल्पनांना जाणून घेण्यासाठी बुक्स तवा प्लेलिस्टला फॉलो करा